शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा राडा झालाय. ठाण्यातल्या शिवाईनगरच्या शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद पेटलाय. ही शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटांमध्ये बाचबाची झाली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने सामने आले. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे कार्यकर्त्यांसह शाखेत गेले आणि आतून दरवाजा बंद केला, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवलाय, मात्र या निमित्तानं आता इतर शाखांचाही वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतो आहोत. शिवाजीनगर परिसरात शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के हे कार्यकर्त्यांसह या शाखेत गेले आणि आतून दरवाजा बंद करून घेतला आणि त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाजीनगरची ही जी काही शाखा आहे, ही शाखा गेली 35 वर्ष शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहे. ही शाखा बंद असताना काही लोकांनी येऊन त्या शाखेचा ताळा तोडून त्या शाखेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. माझं म्हणणं एकच आहे की ताळा तोडण्याचा त्यांना कोणी हक्क दिला? जर ताळा तोडण्याचा विना कोणत्याही कोर्टाच्या ऑर्डर अशा प्रकारचा हक्क दिला गेला असेल तर तो हक्क आम्हाला पोलिसांनी समजावून द्यावा. जर तो समजावून दिला गेला नाही तर या पुढे बी जर यांनी पुन्हा त्यांचा ताळा लावला तर आम्ही तो ताळा तोडेल, कारण ताळा तोडण्यावर गुन्हा व्हायला पाहिजे. कारण ताळा तोडून ताबा घेणं हे अनधिकृत आहे आणि अशा प्रकारचं एक अनधिकृत कृत्य त्यांनी केलेलं आहे. गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा हा जो काही प्रयत्न आज शासनातर्फे सुरू आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती तयार झालेली आहे की कुठंतरी या महाराष्ट्र राज्याची लोकशाही संपुष्टात येणार तर नाही ना, याबद्दलची चर्चा आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक घरोघरी जाऊन करत आहे. पोलिसांनी अजूनपर्यंत आपली कोणतीही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही, ऐकून घ्यायला तयार नाही. पोलिसांचं म्हणणं एकच आहे की आम्ही समजूत घालत आहे. ठाण्यातल्या शिवाई नगरमध्ये हा राडा झालेला आहे शाखा ताब्यात घेण्यावरून. शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के या शाखेमध्ये कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यांनी कार्यकर्त्यांसह ही शाखा आतमधून बंद करून घेतली, त्यामुळे तिथं तणाव निर्माण झाला. या निमित्तानं आता इतर शाखांचाही वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याशी थोड्या वेळापूर्वी झी 24 तासनं संवाद साधलेला आहे. पोलिसांचा गैरवापर करून, सत्तेचा गैरवापर करून ही मंडळी सर्व हे चालू. आज बघा सण चालू आहे आणि अशा गोष्टीमध्ये, आणि ती शिवाजीनगर शाखा नेहमी ओपन असते, दरवेळेला तिथे राहायला आम्ही ते थांबवण्याचा प्रश्न देत नाही, परंतु जाणून बुजून तिथे काय आणि एकही माणूस नरेश म्हस्के राहतात कुठे ह्याला आनंद नगर कोपरीला, आणि तसंच ना ही सर्व कुठली बाहेरची गुंडबुंड आणून या ठिकाणी शाखेचा कब्जा घेण्याचं काम करतायत. ठाण्यातली नगरपालिकेचा प्रभाग आहे हा स्थानिक आमदार माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या अधिपत्याखाली येतो. या ठिकाणचा संपूर्ण कारभार प्रताप सरनाईक साहेब या ठिकाणी सांभाळतात. या ठिकाणचे तिन्ही नगरसेवक आमच्या समवेत आहेत, या ठिकाणचे सर्व पदाधिकारी आमच्या समवेत आहेत आणि शिवसैनिक आमच्या समवेत आहेत. परंतु काही लोक या ठिकाणी आपला ताबा दाखवण्याचा प्रयत्न करत होते, आपली मालकी दाखवण्याचा प्रयत्न करत होते. ही शाखा माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी बांधलेली आहे, त्यामुळे या ठिकाणचे सर्व स्थानिक पदाधिकारी यांनी ही शाखा आपल्या या ठिकाणी बसायला सुरुवात केलेली आहे. यांना यांचा विरोध असण्याचं कारण काय? सर, त्यांचं असं म्हणणं आहे की या शाखेमध्ये आपण कधी आलेच नाही आणि या शाखेमध्ये ताबा घेण्याचा संबंध कसा आपला? शाखेत आलेलं म्हणजे शिवसेनेची शाखा ही सर्व लोकल पदाधिकारी आहेत, लोकल पदाधिकारी आहेत, ते आमदार आहेत या ठिकाणचे, या ठिकाणचे नगरसेवक आमच्या समवेत आहेत आणि शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता मिळालेली आहे. त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला सुप्रीम कोर्टाची तारखेपर्यंत त्याला परवानगी दिलेली आहे, याला शिवसेना म्हणून परवानगी दिलेली नाहीये. साहेब, आता होळीचा सण आहे आणि इथे तणावाची परिस्थिती, याला कळलं पाहिजे की आपण तणाव कधी करायचा, हे त्याला समजलं पाहिजे. स
सण सणासुदीच्या दिवशी असे प्रकार त्यांनी करायला नको. शाखा ताब्यात घेण्यावरून हे कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.